आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विविध उद्योग आणि व्यापार संघटनांनी काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे विकास आरोग्य आणि रोजगार केंद्रीत हा अर्थसंकल्प असल्याचं भारतीय वाणिज्य महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे तर हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणारा असल्याचं महासंघाचे अध्यक्ष उदय शंकर यांनी म्हटलं आहे अॅसोचॅमच अध्यक्ष विनीत अग्रवाल यांनी अर्थसंकल्पात करदात्यांवर अधिक दबाव टाकण्याऐवजी आरोग्य आणि पायाभूत सेवांचा विकास साधत अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची उपाययोजना केली असल्याचं म्हटलं आहे शेअर बाजारानंही अर्थसंकल्पाचं स्वागत केलं निर्देशांकानं काल अर्थसंकल्प सादर होताना दोन हजार तीनशे पंधरा अंकांची उसळी काल बाजार बंद होताना निर्देशांक अठ्ठेचाळीस हजार पाचशे अंकांवर स्थिरावला देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव टक्क्यांवर पोहोचला आहे आतापर्यंत एक कोटी चार लाख चौतीस हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे सध्या देशात एकंदर एक हजार रुग्ण उपचार घेत आहेत कोरोना प्रतिबंधक लस पाठवल्याबद्दल ओमान सरकारनं काल भारताचे आभार मानले भारताची ही मदत म्हणजे दोन्ही देशांमधल्या सरकार आणि जनतेमधील सहकार्य आणि मैत्रीचं प्रतीक आहे असं ओमाननं म्हटलं आहे भारतानं पाठवलेल्या लशींच्या मात्रा गेल्या आठवड्यात मस्कतला देखील पोचल्या होत्या लेफ्टिनंट जनरल चंडीप्रसाद मोहंती यांनी काल लष्कर उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला याआधी ते लष्करच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते आपल्या चाळीस वर्षांच्या कार्यकिर्दीत मोहंती यांनी विविध पदांवर कर्तव्य बजावलं आहे दरम्यान लेफ्टिनंट जनरल जे एस नयन यांनी काल लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदाची सूत्रं स्वीकारली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली नवी दिल्ली इथं इस्रायलच्या दूतावासाजवळ नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध मोदी यांनी यावेळी व्यक्त केला इस्रायलचा दूतावास आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेस सर्वाधिक महत्व असून या हल्ल्यातील दोषींना शोधून त्यांना शिक्षा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन मोदी यांनी नेत्यानाहू यांना दिलं पूर्व विदर्भातली थंडीची लाट कायम असून महाराष्ट्रात काल सर्वात कमी आठ पूर्णांक चार दशांश से सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद गोंदिया इथं करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार